ताड़ोबा अंधारी टाइगर रिजर्व के मोहली नेचर टूरिज्म गेट सौंदर्यकरण का भूमि पूजन समारोह 14 अगस्त को मोहली गेट पर राज्य के वन सांस्कृतिक कार्य और मत्स्य पालन मंत्री और जिला संरक्षण मंत्री सुधीर मुनगंटीवार इनके द्वारा किया गया। चंद्रपुर जिले में विश्व प्रसिद्ध ताड़ोबा अंधारी टाइगर रिजर्व है। इस परियोजना में आने वाले कुल पर्यटकों में से लगभग 50-60% पर्यटक मोहली गेट से बाघ सफारी का आनंद लेते हैं। प्राकृतिक पर्यटन के साथ साथ देश विदेश से आने वाले पर्यटकों के लिए गेट का सौंदर्यीकरण किया गया है। सौंदर्यीकरण में पर्यटकों के लिए एक वातानुकूलित प्रतीक्षालय एवं रेस्टोरेंट, बाघ अभयारण्य के बारे में एक सूचना केंद्र, एक उपहार की दुकान, पार्किंग सुविधाएं, टिकट काउंटर आदि शामिल है। ताड़ोबा अंधारी टाइगर रिजर्व वैग्र गान का मराठी संस्करण उद्घाटन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार ने किया। इस गाने का कॉन्सेप्ट टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप का है और गाने को तनवीर गाजी ने लिखा है। इसे शांतनु मोहिता ने कंपोज किया है। इस गाने की सिनेमेटोग्राफी मशहूर डायरेक्टर नल्ला मुथु ने की है। दिलचस्प बात यह है कि इस गाने की सारी शूटिंग ताड़ोबा अंधारी टाइगर रिजर्व में की है। इस गाने का उद्देश्य यही है कि ताड़ोबा पर्यटक देश विदेश से बड़े पैमाने पर आते हैं और इन सभी पर्यटकों को और ज्यादा आकर्षित करने हेतु बहुत सारी सुविधाएं वन विभाग द्वारा देने का संकल्प वन मंत्री सुधीर मुनगंटीवार का था। आज उनका उद्देश्य और ताड़ोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रबंधन का सपना पूरा हो गया है। इस वर्ष पर्यटकों की संख्या में बढ़ोतरी होने की वन प्रबंधन को आशा ही नहीं तो पूरा विश्वास है। व्याघ्र पर्यटन को बढ़ावा देने कोशिश की स्थानीय पर्यटकों ने सराहना की। खर्च करून या गेट्सचं काम पूर्ण होणार आहे, बांधकाम पूर्ण होणार आहे। आपण यासाठी इको टुरिझमच्या माध्यमातून आणि वन विभागाच्या माध्यमातून हे काम हाती घेतलं। लाखो पर्यटक, साधारणतः 3 लाखापेक्षा जास्त पर्यटक हे या ठिकाणी ताडोब्याच्या दर्शनाला येतात, वाघाच्या दर्शनाला येतात, ताडोबाचं जंगल पाहायला जातं। आज आपल्या देशामध्ये जेवढे टायगर प्रोजेक्ट आहे त्यापैकी 6 टायगर प्रोजेक्टला उत्तमातले उत्तम प्रोजेक्ट म्हणून मानांकन मिळालं आणि या 6 पैकी महाराष्ट्राचे 3 प्रोजेक्ट आहे। वन विभागाचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, वनरक्षक असतील, वनसेवक असतील आणि वनाशी संबंधित गावकरी असतील यांनी आपल्या वनाचा दर्जा उत्तम ठेवण्याचं काम केलं। पर्यटकांचं स्वागत ते उत्तम करतात। या मोहरीमध्ये सुद्धा मोहली प्रवेशद्वार हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे एक सर्वात महत्त्वाचे असं प्रवेशद्वार आहे आणि पूर्वीपासून या प्रवेशद्वारावरती पर्यटकांची जी इजा आहे ती इतर सर्व प्रवेशद्वारांच्या तुलनेने जास्त आहे। आणि या ठिकाणी आपल्याला माहितीच आहे की ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्याघ्र प्रकल्प आहे आणि इथे देश विदेशातून अनेक हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात। तर त्यांच्याकरिता जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण व्हाव्या या उद्देशाने आणि लोकांना या व्याघ्र प्रकल्पाबद्दल जास्तीत जास्त माहिती चांगल्या प्रकारे मिळावी या उद्देशाने आपण या प्रवेशद्वाराचं नूतनीकरण करतो। ही प्रवेशद्वार जर आपण काही दिवसांपूर्वी बघितलं असेल तर इथे बरीच जुनी स्ट्रक्चर्स याच्यामध्ये होती। आपण त्या सर्व स्ट्रक्चर्सच्या जागेवरती तेवढ्याच जागेचा परिमाणानुसार आपण नवीन प्रवेशद्वार एक प्रकारे नूतनीकरण त्या जुन्या प्रवेशद्वाराचं करतो आहे आणि त्याच्यामध्ये पर्यटकांकरिता तिकीट काउंटर असतील, वातानुकूलित प्रतीक्षालय असेल, इंटरप्रिटेशन सेंटर असतील, प्रसाधनगृह असतील, सोविनेर शॉप्स जे आपण आता इथे बघतो आहे त्याला आपण एक वेगळ्या पद्धतीने चांगल्या स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये आपण करू, तसेच उपहारगृह त्याच्यामध्ये असतील। आज जर आपण इथे बघितलं आहे तर आपल्याला गावामध्ये गाड्यांचं पार्किंगचासुद्धा फार मोठा विषय आहे पर्यटकांच्या, तर त्यासाठीसुद्धा एक अद्ययावत अशी पार्किंग व्यवस्था याच्यामध्ये निर्माण होईल आणि एक प्रकारे हे पर्यटन संकुल या ठिकाणी आमचं निर्माण करण्याचा मानस आहे। माननीय सुधीर मुनगंटीवार जे आमचे वनमंत्री आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा आराखडा आम्ही तयार केला। वेळोवेळी त्यांनी आराखड्यामध्ये ज्या सुधारणा सुचवलेल्या आहेत त्याच्यानुसारसुद्धा आपण याच्यामध्ये बदल केला आहे, जेणेकरून उत्कृष्ट असं प्रवेशद्वार संकुल या ठिकाणी निर्माण व्हावं आणि त्या दृष्टीने आपला प्रयत्न आहे। आज याचं भूमिपूजन माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते होतं याचा आम्हाला अतिशय आनंद आहे आणि लवकरच भूमिपूजनाचा नंतर हे प्रवेशद्वारसुद्धा एकदम कालबद्ध पद्धतीने पूर्ण करू असा आमचा मानस आहे। बीसीएन न्यूज के लिए ताड़ोबा से सुनील ताड़े की रिपोर्ट।